मोठा गाव ठाकुरली मानकोली उड्डाणपूल ते हप्रभाग रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 1,07,00,000 रुपयांची निधी मंजूर. कल्याण डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव ठाकुरली मानकोली उड्डाणपूल ते हप्रभाग क्षेत्र कार्यालयाप्राप्तच्या रस्त्याच्या पुनर्पुष्टीकरण कामाचा शुभारंभ आज माजी शिवसेना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या कामाकरिता नगरसेवक म्हात्रे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. या कामासाठी महानगरपालिकेने 1,07,00,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. काम सुरू करण्याचे कार्यादेश मिळाल्याने आज कामाचा शुभारंभ करण्यात आला. डोंबिवलीतील हा महत्त्वाचा रस्ता आहे. जो रस्ता आहे एच वॉर्ड ते मानकुली मोठागाव ब्रिज अतिशय महत्त्वाकांक्षी रस्ता आहे, कारण आपण बघत असाल ब्रिजचं काम प्रगतीपथावर आहे. मोठागावमध्ये अनेक नागरिक चालण्यासाठी येत असतात. एच वॉर्ड ते मोठागाव हा जो रस्ता आहे हा अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था होती. पुनर्पुष्टीकरणाच्या कामासाठी 1,00,000,000 रुपये निधी मी स्थायी समिती सभापती असताना याच्यासाठी तरतूद ठेवली होती, आणि आपण आज कार्यादेश झाल्यानंतर याचं भूमिपूजन केलं आहे. आपण बघितलं असेल काही लोकांनी एक दीड वर्षापूर्वी अनेक ठिकाणी नारळ फोडले पण कामं सुरू नाही झाली. पण आमचा विश्वास असा असतो की एकदा कार्यादेश आल्याशिवाय कुठलाही नारळ फोडायचं नाही आणि लोकांची फसवणूक करायची नाही. या कामाचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर आमचे इथले सर्व पदाधिकारी जे असतील, शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे असतील, त्यांना ह्याचं श्रेय द्यायला लागेल, कारण हे काम अतिशय महत्त्वाचं होतं आणि याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून पाठपुरावा करून हे कामाचं आम्हाला काम मंजूर करून मिळालं. कधी काम सुरू होईल आणि काम आम्ही नारळ फोडलं उद्यापासून काम सुरू होणार. बाकीच्यांसारखं नाही आहे की बाबा नारळ फोडलं ते 3 महिन्यात काम पूर्ण होईल.